जय लक्ष्मी माता। मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। लक्ष्मी माता सगळ्यांना हवी असते, सगळ्यांना वाटतं ना की सुख समृद्धी वैभव आपल्या सर्वांच्या घरी असायला पाहिजे, पण असं होतं का? नाही। कधी सुख आलं ना, पैशांचं म्हणा या कोणत्याही गोष्टीमध्ये सुख आलं, तर एक कुठे ना कुठे निराशा पण लगेच येत असते। म्हणून म्हणतात ना, सुख आणि दुःख हे उंचावलीसारखे आहे, आज सुख तर उद्या दुःख। तसंच पैसा असतो आपल्या घरामध्ये, पैसा आज आहे उद्या नाही, त्याला सर चंचला लक्ष्मी म्हटलं जाते ना। आणि लक्ष्मी माता ही चंचलाच खूप चांगली आहे। जर तुम्ही स्थिर लक्ष्मी ठेवत आहे आणि त्याच्यावर तुम्ही साठवत चाललेले आहे घरात, पण एक दिवस तुम्ही या जगातून निघून जाता आणि हे धन दुसऱ्याला मिळत असतं। म्हणून लक्ष्मी माता ही चंचलाच खूप चांगली असते। म्हणून दिवाळीला म्हणा, पौर्णिमेला म्हणा, जसं कोजागिरी पौर्णिमा आहे आता, तर मुहूर्तावरती जेव्हा तुम्ही कोणतीही विधी करता, पूजा विधी करत असेल, तर लक्ष्मी माता आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव देतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मी मातेची साधना कशी करायची याविषयी परत आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे। आणि एक प्रभावशाली असा मंत्र आहे, मला आज असं म्हणा तुम्ही 10 ते 12 वर्ष झाले मी हा मंत्र म्हणते आणि हा सिद्ध झालेला आहे। कोणतीही गोष्ट जशी तुम्ही करत जाताना काही दिवसामध्ये त्या मंत्राचा जो इफेक्ट असतो, आपण असं म्हणतो ना, तो मंत्र चमत्कारी काम करतो आपल्यावरती। जसं मुलाला आपण शाळेत टाकत आहे, एक महिना रडेल तो पडेल, मला नाही जायचं, मला स्टडी नाही करायची, मला शाळेमध्ये करमतच नाही, काही दिवस त्याचं चालतं, पण जसजसं तो जायला लागतो मग तो त्या लोकांच्या सराउंडिंगमध्ये सहवासात मिसळायला लागतो। तशाच प्रकारे अध्यात्म असतं। जेव्हा आपण अध्यात्म करत आहे आणि लक्ष्मी मातेला आव्हान देत आहे, तर लक्ष्मी माता डेफिनेटली आपल्या घरामध्ये येते। पण एक लक्षात ठेवा, जसे पैसे आहे, तुम्ही जर लक्ष्मीला रोज म्हणत आहे की माता मला खूप पैसे दे, मला धन दे, मला हे दे, मागायचं नाही तिला। जेवढे तुम्ही तिच्या मागे धावणार, ती तेवढी समोर 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 जाणार। आपल्याला मागे नाही जायचं आहे, आपल्याला लक्ष्मी मातेला म्हणायचं आहे की सदैव तुझी कृपा माझ्यावर आणि माझ्या घरावरती राहू दे। आणि त्याचबरोबर आपले कर्म आणि आपल्या घरामध्ये स्वच्छता, मी नेहमी सांगत असते, जर तुमच्या घरामध्ये घाण अशी स्मेल येत असेल, तुमच्या घरामधले जे आपण झोपतो ना, जे बिछाणे असतात, या घराचे काणेकोपरे म्हणा, काडे आहे, स्मेल येत आहे घरामध्ये, असं पॉझिटिव्ह नाही वाटत आहे, अशा ठिकाणी लक्ष्मी माता राहत नाही। मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, म्हणून दिवाळी यायच्या आधी लोक साफसफाई करतात, स्वच्छता करतात, पण तुम्ही 12 ही महिने स्वच्छता करा, 12 ही महिने दिवाळीस असं मनामध्ये आणायचं की मला दिवाळी सेलिब्रेशन करायची आहे, फक्त पैसा दिवाळीला पाहिजे का? नाही, आपल्याला 12 ही महिने पैसे पाहिजे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी पाहिजे। तर आता मी साधनेविषयी बोलणार आहे। मी आपल्या सगळ्यांना एक मंत्र देणार आहे, ओम श्री री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री महालक्ष्मे नमः। परत म्हणते, ओम श्री री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री महालक्ष्मे नमः। गुगलवरी जरी सर्च केलं की लक्ष्मी मातेचा कमले कमलायचा मंत्र 10 तुम्हाला मिळून जाईल। आता हा मंत्र सुरुवात कशी करायची आहे, तर जसं आता कोजागिरी पौर्णिमा आहे, शुक्रवार येतो, या पुष्प हे गुरुपुष अमृत योग येतो, या आता पुढे दिवाळी येणार आहे, धनतेरसपासून सुद्धा तुम्ही ही साधना सुरू करू शकता। आता ही साधना मी याच्यासाठी देत आहे तुम्हाला की हे तुम्हाला नेहमी करायची आहे, तुम्ही रोज हे हा जो उपाय केला ना, तुम्हाला बाकी कोणतेही तोडगे करायची काहीच गरज नाही आहे। फक्त तुम्ही लक्ष्मी मातेला रोज आव्हान द्या, आपल्याला कमलगठ्ठ्याची माळ लागेल। खूप जण विचारतात कमलगठ्ठ्याची माळ तुमच्याकडे मिळते का, तर नाही, तुम्हाला इझिली मार्केटला मिळेल। अशी कमलगठ्ठ्याची माळ आणायची, शुक्रवार दिवशी या पौर्णिमेपासून आपल्याला हे साधना सुरू करायची आहे। या तुम्ही आता येणाऱ्या दिवाळीच्या दिवसपासून सुद्धा सुरू करू शकता। आपल्याला लाल कलरचं वस्त्र परिधान करायचं आहे, लाल कलरचं आसन, लक्ष्मी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। जर तुम्ही माझ्याकडनं अष्टलक्ष्मी गजलक्ष्मी घेतलेली आहे, तो फोटो ठेवून सुद्धा तुम्ही त्यांच्यासमोर सुद्धा ही सेवा करू शकता। आणि आपल्याला गंगाजल असेल आपल्या घरात, ते शिंपडायचं, आपण आंघोळ करून घ्यायची। तुम्ही ही साधना सकाळी करू शकता या रात्री, पण संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेवर जर तुम्ही ही साधना करत आहे, तर सगळ्यात जास्त याचा रिझल्ट मिळतो। कारण असं म्हणतात ना, संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असतं। मग आपल्याला आसनावर बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीमातेला आवाहन द्यायचं आहे की या, तुमचं वेलकम आहे माझ्या घरामध्ये आणि आमच्यावर कृपा राहू द्या। एक पूर्ण माळ आपल्याला घ्यायची आहे, जसं मी म्हणून दाखवते तुम्हाला आता सगळ्यांना। आपल्याला बसायचं आहे मांडी घालून आणि काय म्हणायचं, ओम श्री री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री महालक्ष्मे नमः, असं पूर्ण एक माळ घ्यायची आहे। आणि हीच माळ घेणं झाल्यानंतर आपल्याला ही माळ
गोल करून आपल्याच देवघरामध्ये ठेवायची आहे. ती साधना झाल्याच्या नंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये सदा सुख समृद्धी वैभव येऊ दे आणि माझ्याकडनं तुझी सेवा करून घे. आपल्याला हे रोज करायचं आहे आणि होत असेल तर लक्ष्मी मातेला तुम्ही मिश्री म्हणजे खडी साखर आणि त्याच्यामध्ये दोन विलायच्या लोंग याचा प्रसाद दाखवा. वाटेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो खाऊन घ्या. असं लगातार आपल्याला रोज करायचं आहे संध्याकाळच्या टाईमला. तुम्ही 21 दिवस 41 दिवस ही सेवा करून बघा तुम्हाला काय रिझल्ट येतात. आणि दिवाळीच्या दिवशी तर आपल्याला करायचीच आहे. याविषयी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेला आवाहन देता तर मी खरंच सांगते मला रिझल्ट आहे. मी वैभव लक्ष्मीचे व्रतसुद्धा नेहमी करत असते तर रिझल्ट येतील. तुमच्या घरामध्ये जर आवक नसेल तर आवक वाढेल. तुमच्या घरामध्ये पैसा येतच नाही आहे या स्टेबिलिटी नाही आहे घरामध्ये या असं म्हणा की तुमच्यामध्ये एक सुंदरत्व नाही आहे. आपण म्हणतो ना एक सुंदरता असते आपल्या लेडीजमध्ये आणि काही काही लेडीज बघा किती सुंदर असतात. तुम्ही त्यांना बघा साक्षात लक्ष्मीचं रूप दिसतात. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही साधना करता तुम्हाला रिझल्ट दिसतात. फक्त मंथली प्रॉब्लेम आले कुठे जायचं आहे तर ती राहिली तर काही हरकत नाही. पण तुम्ही लगातार जेव्हा सेवा करता 100% सांगते रिझल्ट येतात. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आताच करा.